नमस्कार कपिल संख्ये टेक्नॉलटीजर चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात फाईन आणि रिप्लेसबद्दल मग फाईन आणि रिप्लेस कुठे आहेत तर तुम्ही पाहू शकता होम मेन्यूमध्ये एडिटिंग या ग्रुपमध्ये या फाइन अँड सिलेक्टमध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल इथे फाईन अँड रिप्लेस आहे बघा तर फाईन अँड रिप्लेसचा उपयोग कुठे होतो आता तुम्ही पाहू शकता की तुमच्या स्क्रीनवरती एक डेटा दिसतो त्या डेटामध्ये बऱ्याच एम्प्लॉईंची नावं आहेत हे एम्प्लॉईची नावं आपल्याला जर शोधायची असेल तर आपल्याला फाइंड या टॅबचा वापर करता येतो मग सर्वप्रथम फाइंड कसं करायचं एकदा पाहून घेऊया हा स्क्रीनवरती जो डेटा दिसतोय मला त्यातलं राम यादव या, या एम्प्लॉईचं नाव शोधायचं आहे तर मी काय करणार सर्वप्रथम इथे ला क्लिक करणार ला क्लिक केल्यानंतर इकडे एक टॅब ओपन झालेली आहे बघा फाइंड वॉट विचारतोय फाइंड वॉटमध्ये मी इथे फक्त राम टाकतोय त्यानंतर खाली तुम्हाला दिसेल बघा फाईंड ऑल आहे आणि फाइंड नेक्स्ट आहे फाइंड नेक्स्ट केलं की तुम्हाला काय बदल झालेला दिसेल बघा फाइंड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला दिसेल राम यादवचं नाव जिकडे आहे तिकडे फाइंड झालेलं आहे पुन्हा मला हे न इकडे बदल नाही करायचं आहे मला हे नाव नको आहे फाईन नेक्स्टला येतो आहे तुम्हाला दिसेल इकडे खाली अजून एक नाव आहे पुन्हा फाईन नेक्स्टला केलं तुम्हाला दिसेल इकडे पण राम यादवचं नाव आहे पुन्हा फाइंड नेक्स्ट केलं आहे तुम्हाला दिसेल या ठिकाणी सुद्धा नाव आहे आता मी जेव्हा फाईन ऑल करतोय तेव्हा बघा तुम्हाला दिसेल की सर्व ही नाव राम यादवची नाव कुठे कुठे आपल्याला दिसत आहे बघा कुठल्या कुठल्या सेलला आहे समजा मी याला क्लिक केलं तर इकडे त्याचं एक लोकेशन दाखवेल पुन्हा इकडे केलं तर म्हणजे राम यादव हे नाव कुठे कुठे आहे हे आपल्याला फाईन ऑल केलं की सर्व ठिकाणी दिसेल अशा पद्धतीने आपण फाईनचा वापर करून घेऊ शकतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फाइंड करता एखादी शॉर्टकट की आहे का तो हो त्याकरता शॉर्टकट की सुद्धा आहे तुमच्या मधलं कंट्रोल एफ नावाचं बटन प्रेस कर बघा कंट्रोल एफ नावाचं बटन प्रेस केलं समजा मला तिकडे अन्वी नाव शोधायचं मी अन्वी नाव टाकलं आणि फाईन नेक्स्ट केलं बघा तुम्हाला इकडे अन्वी नाव दिसेल पुन्हा मला वाटतंय की राजेश हे नाव शोधायचं एम्प्लॉईचं मी फाईन ऑल करतोय बघा एकच नाव आहे फाईन ऑलमध्ये आणि मी त्याला क्लिक करतोय बघा तेराव्या नंबरच्या रो मध्ये बी थर्टीन मध्ये राजेश सिंग असं नाव आहे अशा पद्धतीने आपण फाइनचा वापर करून घेऊ शकतो एक्सेल मध्ये खूप प्रमाणात जर डाटा असेल आणि एम्प्लॉईची नाव असेल आणि तेव्हा आपल्याला नाव शोधायचं असेल तर कंट्रोल एप करून फाइंडचा वापर करून आपण त्या एम्प्लॉईचं नाव शोधून घेऊ शकतो आता आपण बघून रिप्लेस म्हणजे काय की त्या शब्दाच्या जागी किंवा त्या नावाच्या जागी दुसरा कुठला शब्द आपल्याला तिकडे ऍड करायचा किंवा वाक्य ऍड करायचं तेव्हा आपण रिप्लेसचा वापर करतोय ते रिप्लेस कुठे आहे याच फाइंड अँड सिलेक्टमध्ये दोन नंबरचा टॅब रिप्लेस आहे मी त्याला क्लिक करतोय समजा रिप्लेसचा टॅब आलाय आणि फाईंड वॉटकडे लिहायचं आहे मी लिहिलंय राम रामच्या ऐवजी मला रिप्लेस काय करायचं आहे मला रामच्या ऐवजी तिकडे श्याम असं पाहिजे प्रत्येक टॅबमध्ये मी फाइंड नेक्स्ट केलं तर बघा मला काय दिसेल फाइंड नेक्स्ट केलं की मला पहिलं इकडे तुम्हाला हवं का श्यामचं नाव या रोल हवाय का मला जर या रोल हवा असेल तर मी तिकडे रिप्लेस ला क्लिक केला तर बघा इकडे तुम्हाला काय दिसेल बघा बघा श्याम यादव हे नाव आलेले तिकडे तुम्हाला दिसेल बघा आणि मी क्लोज करतोय आणि जर हेच नाव तुम्हाला सर्व ठिकाणी हवं असेल तरी पण तुम्हाला वापर करता येईल पुन्हा फाइंड अँड सिलेक्ट मध्ये जायचंय रिप्लेस ला क्लिक करायचंय फाइंड वॉट राम रिप्लेस काय पाहिजे आपल्याला श्याम आता इकडे बघा रिप्लेस ऑल ला मी जेव्हा क्लिक करतोय बघा ऑल डन वी मेड फोर रिप्लेसमेंट मग चार रिप्लेसमेंट झालेले आहेत तुम्हाला दिसेल बघा इकडे बघा श्याम यादव इकडे आलेला आहे पुन्हा इकडे सुद्धा श्याम यादव आलेला आहे म्हणजे जिकडे जिकडे राम यादव होत तिकडे श्याम यादव आलेला आहे अशा पद्धतीने सुद्धा आपण रिप्लेसचा वापर करून घेऊ शकतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याकरता एखादी शॉर्टकट की आहे का तर हो याकरता शॉर्टकट की आहे तुमच्या कीबोर्ड मधला लक्षात घ्या कंट्रोल एज बटन प्रेस करा बघा मी कंट्रोल एज बटन प्रेस केलंय तर रिप्लेसची टॅब येथे ओपन होते बघा आपण एक उदाहरण पुन्हा एकदा बघून घेऊया समजा हे पराग नाव आहे या परागच्या ऐवजी प्रत्येक ठिकाणी मला कपिल हे नाव पाहिजे रिप्लेस करून पाहिजे बघा पहिल्याच स्टॅपमध्ये आहे बघा पराग आहे जिकडे जिकडे पराग आहे तिकडे मला कपिल हवं आहे तर मी इकडे रिप्लेस ऑल करतोय तर त्यांनी दिलंय ऑल डन वी मोड वी मेड फोर रिप्लेसमेंट म्हणजे चार ठिकाणी मी आम्ही बदल केलेला आहे असं दाखवतोय एक्सेल ओके okay, क्लिक करतोय बघा इकडे इकडे कपिल नाव आलं आहे पुन्हा मी पाहू शकता इकडे सुद्धा नावालाय हे बघा सुद्धा नाव आलं आहे अशा पद्धतीने चार ठिकाणी रिप्लेसमेंट झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आपण फाईन अँड रिप्लेसचा वापर कसं करायचं त्यांचं शॉर्टकट की कसं आहे हे आपण आज पाहिलेले आहेत याची प्रॅक्टिस फाईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे आणि तुम्ही याचं प्रॅक्टिस करून घ्या फाईन अँड रिप्लेसचा एक्सेलमध्ये खूप वापर होतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडलास कपिल टेक्नो टीचर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू थँक्यू व्हेरी मच